देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात, राज्यातही लसीकरणाचा शुभारंभ, तर 12 ते 15 वयोगटातील लसीकरण सुरू करण्याची टोपेंची केंद्राकडे मागणी. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशातील 2 राज्यांमध्ये मिनी लॉकडाऊन, दिल्ली पाठोपाठ पश्चिम बंगाल हरियाणातील शाळा कॉलेज बंद, महाराष्ट्रातही कठोर निर्बंधांचे संकेत. मुंबई बँकेवर पुन्हा एकदा प्रवीण दरेकरांचं वर्चस्व, सहकार पॅनलचे सर्व 21 उमेदवार विजयी, शिवसेनेच्या 2 बंडखोरांना पराभवाचा धक्का. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 191वी जयंती, साताऱ्यातील नायगाव या जन्मगावी जात अजित पवार, छगन भुजबळांची आदरांजली. नववर्षाच्या सुरुवातीला चीनच्या कुरापती, गलवान खोऱ्यात चीनी झेंडा फडकावत भारताला डिवचण्याचा प्रयत्न, व्हिडिओ समोर आल्यानंतर राहुल गांधींचा मोदींवर निशाणा. जोहान्सबर्गमध्ये आजपासून भारत दक्षिण आफ्रिका दरम्यान दुसरी कसोटी, कसोटीसह मालिका खिशत घालण्याची टीम इंडियाला सुवर्ण संधी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.